हे असं चाललंय रोज. अरे पण कुठे काय चाललंय, सगळं तर शांत आहे, कोणीच नाहीये इथे. अरे नाही रुमी हेच म्हणतोय ना, असं इथे रोज चाललंय म्हणजे इथे रोज काहीच चालत नाही, ग्राउंड रिकामा असतो माहितीये. मला रोज मंग्या म्हणतो की आपण उद्या प्रॅक्टिस करू आणि मी येतो इथे प्रॅक्टिसला तर अक्काचा ग्राउंड रिकामा. हो सम्राट तू आधी शांत हो, मे बी तो येत असेल ना, तू त्याला फोन करून कन्फर्म कर. फोनच करतो मी, शांत हो पहिले. मी शांतच आहे रे, मी शांतच आहे, क्लिअर होईल. हा हॅलो मंग्या, हा सम्राट बोलतोय. हा सम्राट बाबा. अरे खूप खूप खरंच सॉरी, तुला सांगतो बाबा आपल्या या प्रॅक्टिसला ना कोणाची तरी दृष्ट लागली. अच्छा का, आज कोणाचा 3 वाजता तुला फोन आला? तुला कसं कळलं? अरे भावा मी खरंच निघत होतो पण त्या अमितचा फोन आला रे, त्याची मामी बहीण आहे ना आजारी आहे म्हणून तिला दवाखान्यात घेऊन आलोय. अच्छा म्हणजे आज पण प्रॅक्टिसला डिच्चू का? आता काय करणार भावा, उद्या भेटू ना, पक्का भेटू, 100% भेटू. चल डॉक्टर आले. बाय 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 बाय. रोज होतोय मी रोज इथे प्रॅक्टिसला येतो, मंग्याला पेन लावतो आणि परत निघून जातो. पण तू शांत हो ना, आपण काय रे बा, आज काय नीरव सोबत कबड्डीची प्रॅक्टिस करायला आला की काय? चक्रिया कारण नाही, तू बाजूला इथे आधीच ना मंग्याने मला टांग देऊ ना डोकं लय खाल्लंय माझं. काय बोलतो, पण आत्ताच तो मंग्या मला कॅन्टीन जवळ बसून वडापाव खाताना दिसला. काय मग कसं झालं रे बाळा, तू इथे बसून प्रॅक्टिस करणार आणि तो मंग्या तुमचा कॅप्टन तिकडे बसून वडापाव खाणार, असं कसं झालं रे बाळा? बघतोच मी कसं झालं ते, मला दवाखान्यात असं म्हणतो काय? आता त्याला मीच पाठवतो की नाही बघ दवाखान्यात. तू कशाला जातो हे चक्रा, सोड मला, चल जाऊ दे मला. कशाला? त्याचा कॅप्टन आणि तो दोघ जण बघून घेतील ना काय ते, तू कशाला चाललाय मध्ये मध्ये आडवायला? सोड. अरे सम्राट जा जा, तू पण निघून जा. तसही तो मंग्या तिकडे वाट बघत बसलाच आहे सम्राटची. आधी तो मंग्या त्या सम्राटला बघणार, मग तो त्याला धरणार, मारणार, झोडपणार. आणि मग हीच वार्ता मी प्रिन्सिपल सरांना जाऊन सांगणार. अब आएगा मजा. सर 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 पटकन चला सर, लवकर कॅन्टीनच्या दिशेने चला सर. काय झालं, जेवणात धुरळ सापडलं? नाही सर, मंग्या सापडलाय जेवणात. नाही सर, सम्राटच्या तावडीत. आता नीट काय ते सांग, नाही तर शिक्षा करेन तुला. सर तो सम्राट मंग्या सोबत मारामारी करायला निघालाय सर. काय, माझ्या कॉलेजमध्ये मारामारी? हो सर, त्या सम्राटला त्याच्या वेळेनुसार कबड्डीची प्रॅक्टिस ऍडजस्ट करून हवी आहे सर, म्हणून तो त्या मंग्या सोबत नडतोय सर, आणि कुठल्याही क्षणी मारामारी सुरू होऊ शकते सर, कुठल्याही क्षणी तो त्याला फोडेल सर. काय पोर आहेत का मस्करी, मारामारी करतायत माझ्या कॉलेजमध्ये? चल बघू. मारामारी हे बघा सर, मारामारी कसली मारामारी करतायत? मारामारी, एक मिनिट एक मिनिट, काय कोण कोण मारामारी करतोय, कुठे मारामारी करतायत? सर 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 मारामारी नाही सर, मारामारी नाही, मी इज्जतीत मनधरणी करतोय सर. तुला काय झालं, काय तिच्या अंगात बिंगात आलं की काय, अशी अशी का करते रेणुका? तोंड उघड बोल. रूमची लाईट घालवणारा माणूस आहे ना तोच होता, असं तिकडे मीटर रूम जवळ जाताना बघितलं, डोक्यावर घोंगडी घेऊन असं पळत पळत गेला तिकडे. काय 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 गोंधळ चाललाय तुमचा? मॅडम मॅडम, तिकडे मीटर रूम जवळ ना एक माणूस गेला होता, मी त्याला पाहिलं, मला वाटत ना की आमच्या रूमची लाईट घालवणारा तोच माणूस आहे. डोक्यावर अशी घोंगडी घेऊन लपत छपत जाताना मी आताच बघितलं, त्याला इकडे इकडे गेला. हो हो हो
इथं तर कोणीच दिसत नाहीये. रेणुका तू नक्की पाहिलं होतस ना? हो मॅडम, बाप्पा शपथ मी बघितलं. तो माणूस इथे मीटर रूम जवळ झाला होता घोंगडी घेऊन लपत छपत. आता नेमकं कुठे गेलं काय माहिती? ही परी ही ओरडली ना जोरात, त्याच्यामुळे तो सावध झाला असणार आणि पळून गेला असणार. नाशिक, तुझ्या सगळ्या तोंडाला कुलूप लावून बसली होतीस हा, स्वतः केवढी ओरडत होती. नाही नाही, पण आधी माती कोणी खाल्ली सांगत होते लवकर. आता भांडून काही होणार आहे का? जो होता तो गेला, पण तो जो कोणी होता ना कन्फर्म त्यानेच आपल्या रूम चे लाईट घालवले होते रोज. मला तर वाटतंय ना बॉईज हॉस्टेल मधलाच कुणीतरी असला पाहिजे. पण कशावरून? अगं कशावरून काय, त्याशिवाय का त्याला मीटर बॉक्स आणि रूम मधले कनेक्शन माहिती असणार? आपल्या गर्ल्स हॉस्टेल आणि बॉईज हॉस्टेलचं स्ट्रक्चर हे सेम आहे. पण बॉईज हॉस्टेल मधलं कोणी आपल्याला का त्रास देईल? ते आता जाधव सरच शोधून काढतील. हे प्रकरण मी आता त्यांच्याच कानावर घालणार आहे. आता तो सापडायला पाहिजे होता. चांगलं त्याला लांबला लटकवलं असतं, जोरदार शॉक दिला असता. परी आवरा. ओ माय गॉड, स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल मंग्या. कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स मंग्या. हे काय आपली कार नाही मग? अरे मग काय शिक्षण सोडून आता ड्रायव्हरचा जॉब करायला लागलास की काय? काय करू काय? हा गाडीत बस, सगळं कळेल. बस अंगाला हात न लावायचा, नीट बोलायचं आपल्याशी. ए चल बस. ए मंग्या मी बसतो माझे मी. अरे रोहित बाळा, आपलं रोहित दादा तुम्ही? तेच मला वाटलंय याच्याकडे कुठून आली आहे एवढी भारीतली कार, तुमचीच असणार. काय बोलला? गुड मॉर्निंग बोललो रोहित दादाला, म्हणलं गुड मॉर्निंग रोहित दादा, गुड मॉर्निंग. ए भाई, आपली मॉर्निंग तोपर्यंत गुड होणार नाही जोपर्यंत त्या 7 जणांची लाईफ बॅड होणार नाही, कळलं दादा? हो ना, आत्ताच्या आपल्या आयडियाने त्यांची लाईफ बॅडच होणार. आयडिया? कसली आयडिया? बदनाम करायची आयडिया, त्या पैलवानाच्या तोंडाला काळा फासण्याची आयडिया. चांगलंय, त्याला तसं तोंडाला फासलंच पाहिजे. त्यांच्यामुळं मला प्रिन्सिपल सरांची भयानक पनिशमेंट फेस करावी लागली. म्हणून आता त्यांना असं गिफ्ट द्यायचं की त्यांच्या तोंडाला फेस आला पाहिजे. अरे मंग्या, अडल्ट मॅगझिन. अरे मिडनाईट ला प्रकाशात येणार साहित्य, तू दिवसा ढवळ्या कशाला प्रकाशात आणतोयस रे बाळा? साहित्य? अरे साहित्य म्हणजे पुस्तक रे बाळा, नॉन सेन्स. कारण हीच पुस्तक दिवसा ढवळ्या सम्राटला प्रिन्सिपल समोर डेंजर झोन मध्ये टाकणार आहे. करेक्ट. ए शाहू. हा हा दादा. ही पुस्तक घ्यायची आणि त्या सम्राटच्या बॅग मध्ये टाकायची, आणि ती बॅग भरलेल्या क्लासरूम मध्ये सगळ्यांच्या समोर ओपन करून सम्राटचा कायमचा विषय क्लोज. आता कोणाला चान्स दे, मग तुला मग त्यांना. आता फक्त एक फोन आणि डायरेक्ट डेंजर. माझ्या सरांचा फोन आला होता आत्ता. मला माहित नाही, मला माहित नाही का, त्यांचं असं म्हणणं आहे की मला जॉबवरून काढून टाकलं गं.